सेतू अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 9वी विषय इतिहास नागरिकशास्त्र दिवस 10वा प्रश्न उत्तरे प्रकरणाचे नाव आंतरराष्ट्रीय समस्या 1 मानवी हक्क जगातील प्रत्येक माणसाला प्राप्त होतात हा विचार विकसित होणे 2 भारतीय संविधान व कायदे याद्वारे मानवी हक्काचे संरक्षण कसे होते हे जाणून घेणे पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे ही जाणीव विकसित होणे निर्वासित म्हणजे कोण हे स्पष्ट करता येणे पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा 1 तुम्हाला माहीत असलेल्या सनदी अधिकाऱ्यांची नावे सांगा उत्तर तुकाराम मुंडे दीपक कुमार मीना अमित सैनी इत्यादी 2 शासनाच्या धोरणाची प्रत्यक्ष कारवाई कोण करते उत्तर शासनाच्या धोरणाची प्रत्यक्ष कारवाई नोकरशाही करते 3 IAS म्हणजे उत्तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा होय 4 भारतात सनदी सेवांचे किती प्रकार आहेत उत्तर भारतीय सनदी सेवांचे 3 प्रकार आहेत कृती करा 1 सनदी सेवांचे प्रकार सांगा 1 अखिल भारतीय सेवा 2 केंद्रीय सेवा 3 राज्य सेवा उदाहरण अखिल भारतीय सेवा उदाहरण भारतीय पोलीस सेवा भारतीय वनसेवा केंद्रीय सेवाचे उदाहरण भारतीय विदेश सेवा भारतीय महसूल सेवा राज्य सेवाचे उदाहरण गट विकास अधिकारी तहसीलदार स्वाध्याय व मूल्यमापन 1 भारतीय नोकरशाहीचे महत्त्व उत्तर 1 मंत्रिमंडळाने घेतलेल्या जनहितार्थ निर्णयाचे प्रभावी अंमलबजावणी नोकरशाहीमुळेच होऊ शकते 2 नोकरशाहीमुळे जनतेला नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतात 3 नोकरशाही समाजात चांगले बदल घडवू शकते 4 शासनाच्या ध्येय धोरणाची शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम नोकरशाहीच करते दोन खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने चालविण्यासाठी मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा उत्तर 1 मंत्रालयातील प्रत्येक खात्याचा कारभार मंत्री व सनदी सेवक यांच्या समन्वयातूनच चालतो 2 सनदी सेवकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारेच खात्यांचे मंत्री निर्णय घेत असतात 3 मंत्री व सनदी अधिकारी यांच्या एकमेकांच्या सहकार्यातून या त्या खात्यांचा कारभार प्रभावी चालू शकतो अशा प्रकारे आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू